गुड मॉर्निंग स्टूडेंट, आज अपन लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी का प्रॉब्लम नंबर 5 घेणार आहोत। मी तुम्हाला प्रॉब्लम ग्रुप वर शेयर केला, तो प्रॉब्लम अपन अगोदर डिस्कस करूया। ओके, फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स फाइंड आउट द क्लेम अंडर द लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी। ओके, इथे जे पर्टिक्युलर्स दिले त्यामध्ये डेट ऑफ हायर 1 एप्रिल 2015 ला फायर त्या ठिकाणी ऑकर झाला। देन नंबर टू, पॉलिसी व्हॅल्यू दॅट इज पॉलिसी अमाऊंट ₹40,000। देन द नेक्स्ट इन्फॉर्मेशन इज दॅट इंडेमनिटी पिरियड 4 मंथ। मग 1 एप्रिल 2015 पासून इंडेमनिटी पिरियड स्टार्ट झाला, मग एप्रिल, मे, जून, जुलै, सो 31 जुलैपर्यंत काय असणार, इंडेमनिटी पिरियड असणार त्या ठिकाणी ॲट द एंड ऑफ 4 मंथ। डिसलोकेशन पिरियड अप टू 13 सप्टेंबर 2015, म्हणजे डिसलोकेशन पिरियड हा जास्त आहे। इंडेमनिटी पिरियड म्हणजे जो काय पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये स्टेट केलेला पिरियड आहे, तो मात्र एक्सपेक्टेड जो काही डिसलोकेशन पिरियड आहे तो मात्र किती 4 मंथचा आहे। आणि ॲक्च्युअल डिसलोकेशन पिरियड जो आहे, इंडेमनिटी पिरियड मीन्स एक्सपेक्टेड डिसलोकेशन पिरियड, and dislocation period is the actual dislocation period. Okay, a period in which business organization is disorganized. Okay, 39 पर्यंत, मग एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, दॅट इज 6 मंथ। डिसलोकेशन पिरियड 6 मंथचा आणि इंडेमनिटी पिरियड 4 मंथचा, मग विच पिरियड इज लेस? इंडेमनिटी पिरियड इज लेस। जर त्या दोनही पिरियड मध्ये डेटा जर दिला असेल तर आपल्याला शॉर्ट सेल कॅल्क्युलेट करत असताना जो स्मॉल पिरियड असेल तो त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन साठी कन्सिडर करावायचा आहे। ओके, देन सेल्स फॉर 2000 इथे त्यांच्याकडनं प्रिंट मिस्टेक झाली। सेल्स फॉर 2014 आहे, मागच्या वर्षीचा सेल्स फॉर 2014 अकाउंटिंग इयर ₹1,20,000। नेट प्रॉफिट फॉर 2014 म्हणजे पाठीमागचा लास्ट इयरचं, त्या ठिकाणी लास्ट अकाउंटिंग इयर, इथे करेक्शन करून घ्याल, 2014 करून घ्याल, 2008 झालंय। नेट प्रॉफिट फॉर 2014 ₹13,000। स्टँडिंग चार्जेस, ऑल स्टँडिंग चार्जेस आर इन्शुअर्ड अँड इट इज ऑफ ₹17,000। सेल्स फ्रॉम 1 एप्रिल 2014, 1/4/2014 टू 31 मार्च 2015। बघा, इथे 1 एप्रिल 2015 ला काय झालंय, फायर ऑकर्ड झालाय। काय झालाय? फायर ऑकर्ड झालाय। आणि तिथून आदल्या दिवशीचा जो दिवस आहे, 1 एप्रिलच्या अगोदरचा एक दिवस कोणता आहे, 31 मार्च 2015 आहे। आणि तिथून पाठीमागच्या 12 महिन्यांचे सेल्स दिलेत, बघा 1/4/2014 ते 31/3/2015, दॅट इज दिस इज द स्टँडर्ड सेल्स। स्टँडर्ड सेल्स किती दिले, 1,60,000, हे लास्ट अकाउंटिंग इयरचे सेल्स आणि हे स्टँडर्ड सेल्स। त्यानंतर सेल फ्रॉम 1 एप्रिल 2015, म्हणजे फायर झाला त्या दिवशीपासून 1 एप्रिल 2015 टू 13 सप्टेंबर 2015। बघा, 39 म्हणजे हा डिसलोकेशन पिरियड मधला। मग हे बघा, सेल फ्रॉम 1/4/2015 ते 39/2015 म्हणजे हा डिसलोकेशन पिरियड मधले सेल्स दिले 6 महिन्यांचे, ते किती 20,000 आहेत, किती आहेत, 20,000 आहेत, लक्षात येत आहे। पुढे सेल्स फ्रॉम 1/4/2015 टू 1/8/2015, आता हे बघा, इथे फायर झाला 1 एप्रिलला आणि इंडेमनिटी पिरियड 4 मंथचा, म्हणजे 1 एप्रिल नंतर 1 एप्रिल 1 मे 1 मंथ पूर्ण झाला, जून, जुलै आणि 1 ऑगस्ट पर्यंत, म्हणजे 4 मंथचे ते। आता हे 9 मंथचे किती दिले, सॉरी 6 मंथचे किती दिले, हे ऍक्च्युअल डिसलोकेशन पिरियड मधले। बघा, हा सारखा पिरियड आहे, 1/4 ला सुरू झाला म्हणजे फायर झाला त्या वर्षीतला आहे, पण हे किती आहेत, 6 मंथचे। आणि हा जो पिरियड आहे तो वरती कोणता पिरियड म्हणून दाखवलाय, डिसलोकेशन पिरियड म्हणून दाखवलाय। बघा, डिसलोकेशन पिरियड म्हणून दाखवलाय। आणि हा जो खालचा आहे 1/4/2015 ते 1/8/2015, हा इंडेमनिटी पिरियड आहे ना, इंडेमनिटी पिरियड, सॉरी इंडेमनिटी पिरियड आहे हा। त्यानंतर सेल्स फ्रॉम 1/4, हा झाला, हा सेल्स फ्रॉम 1/4/2014
म्हणजे पाठीमागचा वर्ष, लास्ट इयर फायर झाल्याचं म्हणजे करस्पॉन्डिंग पिरियड आहे त्या ठिकाणी. कोणता आहे? करस्पॉन्डिंग पिरियड येतो. कोणता आहे तो? सेल्स फ्रॉम 1/4/2014 ते 30/9/2014. बघा, 1/4/2015 ते 30/9/2015 आणि 1/4/2014 ते 30/9/2014 ह्या पिरियडचा हा पिरियड कोणता आहे? ऍक्च्युअल डिसलोकेशन पिरियड आहे. आणि त्याच काळातील हा काय आहे? करस्पॉन्डिंग पिरियड आहे 35,000. कोणता आहे? 35,000. म्हणजे बघा, परत बघा, हे दिले ते कोणते आहेत? ऍक्च्युअल डिसलोकेशन पिरियड, हा डिसलोकेशन पिरियड मधले सेल्स आहेत आणि हे त्या डिसलोकेशन पिरियडच्या करस्पॉन्डिंग पिरियड मधले सेल्स आहेत. आणि हे सेल्स जे आहेत ते कोणते? 1/4/2015 ते 1/8/2015 हे इंडिपेंडेंट पिरियड मधले 4 महिन्यांचे सेल्स आहे. बघा, काउंट करा, एप्रिल, मे, जून, जुलै, म्हणजे 1/8 पर्यंत आहेत, 1/4 ते 1/8 पर्यंत, हे 4 महिन्यांचे आहेत. हे इंडिपेंडेंट पिरियड मधले सेल्स आहेत. 2015 फायर झालाय म्हणून हे इंडिपेंडेंट पिरियड मधले सेल्स आहेत. आणि हे कोणते? सेल्स फ्रॉम 1/4/2014 ते 1/8/2014. हा जो इंडिपेंडेंट पिरियड आहे ना, इंडिपेंडेंट पिरियड, ह्या इंडिपेंडेंट पिरियडच्या करस्पॉन्डिंग पिरियडचे सेल्स आहेत. म्हणजे इंडिपेंडेंट पिरियड मध्ये एवढे सेल्स होते आणि त्याच्या करस्पॉन्डिंग पिरियड मध्ये एवढे सेल्स होते. मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकाल ह्या प्रॉब्लेम मध्ये इंडिपेंडेंट पिरियड स्मॉल आहे की डिसलोकेशन पिरियड स्मॉल आहे. मला मेसेज करा कोणता पिरियड स्मॉल आहे, कोणता पिरियड स्मॉल आहे, इंडिपेंडेंट पिरियड स्मॉल आहे की डिसलोकेशन पिरियड स्मॉल आहे. इंडिपेंडेंट पिरियड स्मॉल आहे. व्हेरी गुड, तुम्ही मला डिटेल्स पाठवलेत, मेसेज केलाय. कोणता पिरियड स्मॉल आहे? इंडिपेंडेंट पिरियड स्मॉल आहे. म्हणून तुम्हाला या प्रॉब्लेम मध्ये काय कन्सिडर करायचं रे? इंडिपेंडेंट पिरियड कन्सिडर करायचा, डिसलोकेशन पिरियडचा विचार करायचा नाही. बघा, मग आपण इथं स्ट्रेट करून घेऊयात. वर्किंग नोट. वेतन कितीला तो तुम्हाला? 4 मंथ. किती? 4 मंथ दिला, बरोबर ना? कधीपासून? 1/4/2015 टू 1/8/2015, बरोबर ना? हा इंडिपेंडेंट पिरियड दिला तुम्हाला. हा काय दिला? इंडिमिटी पिरियड दिला 4 मंथचा. आणि ह्या इंडिमिटी पिरियडच्या करस्पॉन्डिंग पिरियड याचा करस्पॉन्डिंग पिरियड काय असेल रे? 1/4/2014 पाठीमागच्या वर्ष, लास्ट इयर, टू 1/8/2014, बरोबर ना? त्याचं मागचं लास्ट इयर घ्यायचं फक्त. काय घ्यायचं? लास्ट इयर घ्यायचं फक्त. आता ह्याच प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला डिसलोकेशन पिरियड कसं दिला बघा. डिसलोकेशन पिरियड 6 मंथचा दिला तो, कॅल्क्युलेट केला. तिथं म्हटलेलं नाही डायरेक्ट, पण देताना त्यांनी बघा असं दिलाय ना, 1/4/2015 टू, बघा, 1 April 2015 डिसलोकेशन पिरियड 30/9 पर्यंत आहे. कधीपर्यंत? 30/9 पर्यंत आहे.
15 पर्यंत आहे हा डिसलोकेशन. मग 1/4/2015 ते 30/9/2015 तिथे 6 मंथ पुढे म्हटलेलं आहे, पण आपण याचा मधला कालावधी जर काउंट केला तर तो 6 मंथचा येतो. आणि याचा करस्पॉन्डिंग पिरियड तोच पिरियड सेम पाठीमागच्या 12 पाठीमागील वर्षीतील 6 महिन्यांचा कालावधी 1/4/2014 टू 30/9/2014. इज इट क्लिअर? आता इथपर्यंत क्लिअर झालं का तुमचं? मग मला एक सांगा, एंडिविटी पिरियड किती या प्रॉब्लेम मध्ये? 4 मंथ आहे. आणि डिसलोकेशन पिरियड काय? 6 मंथ आहे. मग आपल्याला कॅल्क्युलेशन साठी काय घ्यायचं? इंडिमिटी पिरियड घ्यायचा की करस्पॉन्डिंग पिरियड घ्यायचा? तर आपल्याला इंडिमिटी पिरियड घ्यायचा. काय घ्यायचा? इंडिमिटी पिरियड घ्यायचा. म्हणून या कालावधीमधील जो काही डिटेल्स आहे ते आपल्याला तिथे कन्सिडर करायचे नाही, फक्त ह्या कालावधीमधले डिटेल्स कन्सिडर करायचे. ठीक आहे ना? फोर मंथ्स इज लेस दॅन 4 मंथ्स पिरियड. सो इंडिमिनिटी पिरियड इज taken for calculation. मग आपण काय घेणार आहोत इथे? इंडिमिटी पिरियड घेणार आहोत. काय घेणार आहोत? इंडिमिटी पिरियड घेणार आहोत. म्हणजे या कालावधीमधले घ्यायचे तुम्हाला देताना हे पण दिलंय, पण त्याचा कुठेच विचार करायचा नाही, ते कन्सिडर करायचे नाही. मग आता आपण कॅल्क्युलेट करू शकतो. शॉर्ट सेल आपली स्टेप नंबर 1. शॉर्ट सेल ओके पर्टिक्युलर्स अमाउंट. मग आता इथे घेताना कोणता घेणार आहात तुम्ही? इंडिमिटी पिरियडचा घेणार आहात, म्हणजे हे डिटेल्स घ्यायचे तुम्हाला सर्व. मग इथे काय घेतो आपण? घेताना सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग पिरियड. पण घेताना कोणता घेणार आहात करस्पॉन्डिंग पिरियड? इथे हा पिरियड घेणार आहात 1/4/2014 ते 1/8/2014. हा पिरियड घ्यायचा नाही तुम्हाला. देताना दोन्ही पण दिले त्यांनी, देताना दोन्ही पण दिले. मग शोधा बरं या कालावधीमधले सेल्स किती आहेत. 1/4/2014 ते 1/8/2014 बघा. 1/4/2014 ते 1/8/2014 किती आहे? ते 50,000 आहेत. किती आहे? 50,000 आहेत. ओके, याच्यामध्ये इन्क्रीजिंग ट्रेंड ऍड करायचा. ऍड आणि ह्या प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे तो. या प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे किती तो बघूयात आपण. देर इज क्लिअर अपवर्ड ट्रेंड ऑफ 10% इन द बिझनेस. 10% वाढ होते म्हणून 10% आपण ऍड करणार आहोत. सेल्स मग 50,000 च्या 10% किती येतील? ते 5,000 येतील. 5,000 ऍड होतील म्हणजे किती झाले इथे? हे
एक्सपेक्टेड सेल किती झाले 50,000, हे झाले एक्सपेक्टेड सेल. त्यातून लेस सेल्स ड्युरिंग, आता डिसलोकेशन नाही, इंडेमिटी पीरियड. कारण आपण इथे इंडेमिटी पीरियड हा स्मॉल आहे म्हणून तो घेतला इंडेमिटी पीरियड. ओके, डिसलोकेशन पीरियड येणार नाही इथे. कोणता पीरियड? इंडेमिटी पीरियड येईल. आणि तो कधीपासून येईल? 1/4/2015 ते 1/8/2015. ओके, हा इथे 55,000 इथे. ओके ओके, मग ह्या कालावधी मधले सेल्स किती बघा बरं, इंडिमिटी पीरियड मधले 1/4/2015 ते 1/8/2015, 1/4/2015 ते 1/8/2015 किती येते? 15,000 येत. म्हणजे बघा हे जे सेल्स होते ना 1/4/2015 ते 30/9/2015 आणि 1/4/2014 ते 30/9/2014 यांचा आपण विचार केलेला नाही. कारण ह्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला इंडिविटी पीरियड पण दिलेला होता आणि डिसलोकेशन पीरियड पण दिलेला होता. मागच्या प्रॉब्लेम मध्ये दिलेलं होतं पण त्याच्या सेल्स फिगर दिलेला नसायच्या. ह्या प्रॉब्लेम मध्ये त्याच्या सेल्स फिगर दिल्यात आणि म्हणून आपण त्या ठिकाणी काय केलं, दोन्ही पीरियडचं कम्पॅरिझन केलं. आणि कम्पॅरिझन केल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की इंडिविटी पीरियड इज लेस दॅन डिसलोकेशन पीरियड अँड दॅट्स वाय वी कन्सिडर इंडिविटी पीरियड फॉर द कॅल्क्युलेशन अँड ऍक्च्युअल डिसलोकेशन पीरियड इज इग्नोर फॉर द कॅल्क्युलेशन. आपण ते इग्नोर केलं, त्याचा विचार करणार नाही आहोत. तुम्ही नंतर म्हणाल याचं काय करायचं, मग या 35,000 या 20,000 काय करायचं, कन्सिडरच नाही केलं आपण, त्याचा विचारच करायचा नाहीये. लक्षात आलं? मग इथे हे 1/4/2015 ते 1/8/2015 मध्ये किती 15,000 आहे. ते मायनस होतील. ओके, आणि हे आले तुमचे शॉर्ट सेल, ते किती आले 40,000. किती आले? 40,000 आले. ओके, मग स्टेप नंबर टू घेऊ आपण. ग्रॉस प्रॉफिट परसेंटेज. ओके, जसं इक्वेशन घेऊयात आपण, इज इक्वल टू नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस कोणते, लास्ट अकाउंटिंग इयर डिवाइडेड बाय सेल्स ड्यूरिंग लास्ट अकाउंटिंग इयर मल्टीपल बाय 100. तर हा फॉर्म्युला आपण तिथे घेतो. ओके, मग आपल्याला जे डिटेल्स दिले ते बघूयात आपण इथे. जे डिटेल्स दिले ते बघूयात आपण इथे. काय दिलंय?
बघा सेल्स फॉर 2014 आहे, कन्सिडर करून ठेवा ते मिस्टेक आहे तिथे. नेट प्रॉफिट किती आहे? 13,000 आहे आणि स्टँडिंग चार्ज अजून शेवटे ते 17,000, 13 अधिक 17. आणि लास्ट अकाउंटिंग इयरचे सेल्स दिले त्यांनी. ते किती दिले बघूया. सेल्स फॉर 2014 अकाउंटिंग इयर 1,20,000. किती येते? 1,20,000. किती येतं बघा कॅल्क्युलेशन. किती झाले? 30,000. Divided by 1,20,000 multiplied by 100, that is 25%. 25% is the correct. 25% is the gross profit percentage. आणि मग वरच्या दोन अबो कॅल्क्युलेशन आपण जर काय केलं, मल्टिप्लिकेशन केलं की आपल्याला काय निघतं, स्टेप नंबर 3 निघते, लॉस ऑफ प्रॉफिट ऑन सेल्स. त्याला आपण काय म्हणतो, ग्रॉस क्लेम. अँड हाऊ टू कॅल्क्युलेट दिस क्लेम इज इक्वल टू शॉर्ट सेल मल्टीपल बाय ग्रॉस प्रॉफिट परसेंटेज. ओके, आधी तो किती आला, मग किती आपला तो किती आला, शॉर्ट सेल आपला 40,000. शॉर्ट सेल किती आला? 40,000 मल्टीपल बाय 25%. किती येतो बघा बरं म्हणतो, यस व्हेरी गुड, 10,000. पण आता इथे आपल्याला ऍव्हरेज क्लॉज वापरायचं की ते बघूयात आपण. ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज. ओके, त्यासाठी आपण काय करतो, अगोदर इन्शुरन्स कव्हर रिक्वायर कॅल्क्युलेट करतो. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर कॅल्क्युलेट करतो. आणि मग इन्शुरन्स कव्हर रिक्वायर कसं कॅल्क्युलेट करतो आपण बघा. त्याचं कॅल्क्युलेशन आहे आपलं. काय कॅल्क्युलेशन आहे? इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड. सांगाल मला हाऊ टू कॅल्क्युलेट इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड. स्टँडर्ड सेल मल्टीपल बाय ग्रॉस प्रॉफिट परसेंटेज. ज्या दिवशी फायर झाला तिथून पाठीमागच्या 12 महिन्यांची सेल्स, त्याला आपण ग्रॉस प्रॉफिट परसेंटेज असं म्हणतो. बघा ते दिले तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये, इथे बघा सेल्स फ्रॉम 1/4/2014 ते 31/3/2015 जे पाठीमागील फायर झालं तिथून पाठीमागील 12 महिन्यांचे सेल्स दिले तुम्हाला, त्याला आपण काय म्हणतो, स्टँडर्ड सेल म्हणतो. ते किती दिले इथे? 1,60,000. पण 10% वाढ आहे हे पण लक्षात ठेवा. 1,60,000 प्लस 10% ऑफ 1,60,000. 1,60,000 घेतो असतो आपण.
मल्टीपल बाय पुढे आहे तसंच मल्टीपल बाय ग्रॉस प्रॉफिट परसेंटेज आपला 25% ओके प्लस 10% 16,000 10% वाढ घ्यायची ना आपल्याला म्हणून 10% इन्क्रीजिंग ट्रेंड मल्टिपल बाय 25% मग 1,60,000 प्लस 16,000 दॅट इज 1,76,000 मल्टिपल बाय 25% ओके मग बघा 1,76,000 25% किती येतं ते 44,000 वेरी गुड रुपीज 44,000 आता इथं आपल्याला कंपेरिजन करायचं इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड किती येतो रुपीज 44,000 इज बघा पॉलिसी अमाऊंट आपल्याला शोधावी लागेल आता पॉलिसी अमाऊंट किती आपली 40,000 40,000 एक्झॅक्टली पॉलिसी अमाऊंटला आणि इन्शुरन्स कव्हर रिक्वायरपेक्षा इज मोर दॅन किंवा हायर दॅन सो एवरेज क्लॉथ इज एप्लीकेबल एप्लीकेबल होईल तिथे बरोबर ना कारण त्या ठिकाणी पॉलिसी अमाऊंट कमी आणि त्यापेक्षा जास्त कव्हर पाहिजे म्हणून मग आपण त्या ठिकाणी घेत आहोत एवरेज क्लॉज एवरेज क्लॉज चं इक्वेशन घेतो आपण एवरेज क्लॉज चं इक्वेशन घेतो काय इक्वेशन आहे पॉलिसी अमाउंट अपॉन इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड मल्टीपल बाय लॉस ऑफ प्रॉफिट ओके इक्वेशन आहे पॉलिसी अमाऊंट आपल्याला दिली इथे 40,000 इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड आपण इथेच घेतलेलं आहे ना 40,000 पॉलिसी अमाऊंट आणि इन्शुरन्स कव्हर रिक्वायर्ड किती आपला 44,000 मल्टीपल बाय लॉस ऑफ प्रॉफिट आपला किती आहे 10,000 आहे करा कॅल्क्युलेट मग येस किती आलं आन्सर पाठवाल मला ₹40,000 / ₹44,000 × ₹10,000 यस ₹9,090 बरोबर आहे का 9,090.90 रुपीज 9,000
90.90 क्लेम फिफ्थ स्टेप घेता तुम्ही अमाउंट ऑफ क्लेम फॉर लॉस ऑफ प्रॉफिट किती रुपीज 9091 करूयात आपण राउंड फिगर घेऊया 9091 रुपीज ओके हे आला आंसर फायनल प्रॉब्लेम समजला तुम्हाला ओके हे माझं प्रेझेंटेशन या ठिकाणी राहील इथे आपण हा चॅप्टर संपवतोय थांबवतोय हा संपवतोय म्हणजे थांबवतोय आपण पाच प्रॉब्लेम याचे घेतले हा एक वेगळ्या पद्धतीचा प्रॉब्लेम होता ज्याचा तुम्ही परत एकदा अभ्यास करणार आहात ओके okay?